झाली अशी तक्रार राष्ट्रीयकरांची आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. कोल्हापूरच्या पंचगंगेत घरगुती गणेश मूर्ती विसर्जनावर निर्बंध घालण्यात आले. पंचगंगा नदीघाट परिसरात पोलिसांकडून बॅरिकेटिंग करण्यात आलंय. पंचगंगेत गणेश मूर्तींचं विसर्जन करणार असल्यावर हिंदुत्ववादी संघटना मात्र ठाम आहे. बॅरिकेट तोडण्याचा हिंदुत्ववादी संघटनेनं इशारा दिलाय. आपले प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. भूषण, पंचगंगा नदीघाट परिसरात बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे, मात्र हिंदुत्ववादी संघटनांचं नेमकं म्हणणं काय? नक्कीच, आज घरगुती गणपतीचं विसर्जन आहे ते होणार आहे. मात्र कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये या सगळ्या गणपती विसर्जनाला बंदी आयती घालण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकतो की या सगळ्या नदीघाट परिसर पोलिसांनी बॅरिकेड लावून पूर्णपणे बंद केलेला आहे. खरं तर गेल्या काही वर्षापासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. या संदर्भात याचिका देखील वेगवेगळ्या दाखल झालेल्या आहेत न्यायालयामध्ये, आणि त्यामुळंच हे सगळे निर्बंध आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आणि म्हणून आपण बघू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे. महापालिकेनं आवाहन देखील केलेलं आहे की विसर्जन कुंडामध्येच या सगळ्या गणपतीचं विसर्जन करावं. मात्र दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो हे निगवेकर आजोबा आहेत जे सकाळपासून या ठिकाणी उभे आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की विसर्जन कुंडामध्ये ही सगळ्या मूर्ती देऊ नका, ज्या आहेत त्या नदीमध्येच ही सगळी मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन करणारं फलक घेऊन हे निगवेकर आजोबा सकाळपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर हिंदुत्ववादी संघटना या सविस्तर माहितीबद्दल